सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। हे बघा, या ठिकाणी आम्ही हळदीची लागवड केली होती। या ठिकाणी हळदीच्या ज्या सऱ्या आहेत त्यांना आपण आच्छादन, या ठिकाणी जी मक्काची कुट्टी होती त्याच्या सहाय्याने केलं आहे। आणि मंदामध्ये जे धणे असतात धणे टाकून या ठिकाणी कोथिंबीर उगवला आहे, जेणेकरून आपल्याला या ज्या मध्या पट्टी आहेत त्या पट्टीमध्ये एक कोथिंबीरीचं उत्पादन घेता येईल व हळदी मोठं प्रमाणात वाढून त्याला एक सहाय्यक पीक म्हणून घेता येईल। हळदीला पाणी जास्त दिवस पुरण्यासाठी तसेच ओलावा टिकून ठेवण्यासाठी आम्ही हे आच्छादन केलं आहे, जेणेकरून ही जमीन सूर्यप्रकाशापासून दूर राहील व डायरेक्ट जो सूर्यप्रकाश आहे तो पिकांवर पडणार नाही। या ठिकाणी आच्छादन असल्यामुळे जे मित्र जीवाणू आहेत यांचीही वाढ होऊन पिकाला जे वाढीसाठी अन्नद्रव्य लागतं ते पुरवण्याचं काम हे आच्छादन या ठिकाणी करेल। ज्या पिकांना आच्छादन असतं त्यांना कोणतेही इतर रासायनिक खताची आवश्यकता या ठिकाणी पडत नाही। त्यांना जे आपले जीवाणू असतात सूक्ष्म जीवाणू तेच सर्व प्रकारचं वाढीसाठी अन्नद्रव्य या ठिकाणी आणून देत असतात। अशा प्रकारे तुम्ही नियोजन करून हळदीचं पीक किंवा कोणतेही पीक या ठिकाणी घेऊ शकता। धन्यवाद।